नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. आमदार कुमार आयलानी यांनी मारळ वरब गावांना दिली भेट. अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार. गेली अनेक वर्ष उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या मारळ वरब कांबा या तीन गावांकडे दुर्लक्ष केलेले आमदार कुमार आयलानी यांनी आज अखेरीस मारळ वरब या गावाचे मंडळाचे अध्यक्ष योगेश देशमुख यांच्या प्रयत्नाने या गावांना भेट देऊन येथील अडचणी समस्या व प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी त्यांचे बरोबर कल्याण तहसीलदार दीपक आकडे, तलाटी श्रीमती अमृता बडगुजर, कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण इत्यादी अधिकारी व कर्मचारी होते. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कल्याण तालुक्यातील मारळ वरब कांबा ही तीन गावे आहेत. गेल्या 1.5-2 वर्षात कोरोना काळात किंवा पुराच्या वेळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कुमार आयलानी यांनी या गावाकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा रोष आहे. आमदार दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कार्यकर्ते देखील नाराज होते. त्यांची मोठी अडचण व्हायची, तरीही ते त्यांच्या पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवित होते. आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मारळ वरब कांबा या गावातील अनेक भागात पाणी भरून लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच MMRDने बांधलेला रस्ता, अर्धवट राहिलेली कामे यामुळे मारळ गावात सखल भागात पाणी भरले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली विचारपूस चौकशी करावी असे या परिसरातील नागरिकांना वाटत होते. हे ओळखून या विभागाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी आमदार कुमार आयलानी यांनी या गावांना भेट देण्याची विनंती केली. त्यानुसार आमदार कुमार आयलानी यांनी प्रथम मारळ गावात भेट दिली. यावेळी समाजसेवक महेश देशमुख यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यापारी मंडळींनी आमदार यांना निवेदन दिले. तर महेश देशमुख यांनी MMRDचे भोंगळ कारभाराविषयी लक्ष वेधले. तसेच MSB पोलीस ठाण्याबाबत अडचणी मांडल्या. मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी शिवानीगर, राऊतचाळ, गोदावरी नगर, राधाकृष्ण नगरी, अण्णासाहेब पाटील नगर, बोडके चाळ इत्यादी भागातील नागरिकांच्या अडचणी आमदार महोदया समोर मांडल्या. तर माजी सरपंच प्रमोद देशमुख यांनी लसीकरणाबाबतीत प्रश्न उपस्थित केला. गावातील लोकांचे पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी तहसीलदारांकडे करण्यात आली. त्यांनी देखील तशा सूचना तलाटी अमृता बडगुजर यांना दिल्या, त्यामुळे लोकांमध्ये समाधान पसरले. यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी मारळ गावच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांची पाहणी केली. मारळ सोसायटी, सोनी लॉज जवळील नाला, ट्रू व्हॅली समोरील मुख्य नाला यांची पाहणी केली व पाणी तुंबण्याची कारणे जाणून घेतली. यावर उपाय म्हणून सर्व विभागांचे प्रमुख तसेच ग्रामपंचायत यांची एक मीटिंग आयोजित करून एक प्लॅन तयार करावा असा निर्णय घेण्यात आला. आमदार कुमार आयलानी यांचा मारळ दौरा आटोपल्यावर वरब ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. यावेळी कचरा टाकण्याच्या जागेचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. यावर तहसीलदार दीपक आकडे यांनी या तीन गावांचा हा मोठा प्रश्न आहे, भविष्यात तो अडचणीचा ठरणार आहे, त्यामुळे कांबा गावातील सरकारी जागा शोधा, या तिन्ही ग्रामपंचायतीचे ठराव घ्या. मी व आमदार महोदया, मी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी मारळ येथील पाहणी दौऱ्यात माजी सभापती रंजना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य वैशाली शिंदे, वृषाली शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, समाजसेवक महेश देशमुख, जीतू देशमुख, महेश खोत, सदस्य अमृता देशमुख, अस्मिता जाधव, विकास पवार इत्यादी मंडळी उपस्थित होते. टिटवाळा न्यूज साठी व्हिडिओ अल्टर क्षितिज टपाल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.